अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 3 वर्षांपासून जामनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे PSI कदम यांची रावेर येथे बदली झाल्यामुळे जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन, तसेच इस्माईल शेख इब्राहिम आणि संजय धनसिंग पाटील यांना सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी PI प्रताप इंगळे, API राजेश काळे, PSI विकास पाटील तसेच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मंत्री ज्यांच्या निमित्ताने आपण आज इथे जमलेले असेल, PSI श्री सुनील कदम साहेब, तसेच इतर अधिकारी वर्ग, माझे कर्मचारी मित्रांनो, तसेच पत्रकार बांधव, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला माहिती देईल PSI कदम साहेबांची राजनीती बदली झाली आहे। आता योग कसा असतो, माणूस जात्यावेळी सगळ्यांविषयी माणूस चांगला बोलत असतो की जाताना जरा चांगलं होत असतं, पण मी प्रामाणिकपणे आणि अतिशय सोजोडपणे सांगतो, कदम साहेब खरोखर कदम साहेबांविषयी जे माझं मत एकदम प्रामाणिकपणे एकदम चांगलं, कदम साहेबांची मार्गदर्शन करण्याची भूमिका मला जेव्हाही काळेसाहेबांसोबत काम करताना काळेसाहेबांनी म्हणजे तिथं हजर नसताना काय जेव्हाही आडे असल्यानंतर कदम साहेबांना मी विचारतो, कदम साहेबांचं एक वैशिष्ट्य त्यांनी स्वतःचं आजचं काम बंद केलं आणि मला उठून किंवा मला जवळ घेऊन मला काम सांगायचं, म्हणजे आणि कुठेही काही मा म्हणजे माणूस हे चुका होत असतात, माझ्याकडे कुठे चुकलं असेल तर कदम साहेबाला व्यक्तिशन आणून नाही हे योग्य नाही आहे असं नाही असं करावं पाहिजे, म्हणजे त्यांचं मन एकदम प्रामाणिकपणे मला वेळोवेळी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी जितकं कौतुक करायचं तितकं कमीच आहे। असे त्यांना रावण पोलीस शेखाबद्दल आणि आपल्याला सर्वांना परिचितच आहे, त्याच्यामुळे मी शिवसेने शिकवत त्यांना त्यांची पुढील भावी वाटचाल ही त्यांची अतिशय आनंदमय यशस्वीपणे पार पाडावी, तसेच त्यांना त्यांच्या परिवारास चांगल्या आरोग्याला लावं, सुखसमृद्धीला लावं, त्यांच्या परमेश्वर कृपेने कुठेतरी पद्धतीने काही पद्धतीने आपत्ती येऊ नये, कुठेही संकट येऊ नये, त्यांना देव चांगलं आरोग्य वगैरे लाभो अशी मी देवाची प्रार्थना करतो। जेव्हा मी माझे वरणगाव ते जांभेर बदली झाली तेव्हा मी पोलीस कार्यालयात मला काही हे नॉलेज नव्हतं, पण जेव्हा मला नॉलेज नसताना कदम साहेबांनी मला जवळ केलं, कदम साहेबांनी मला पोलीस कार्याविषयी जे काही कागदाचं नॉलेज होतं ते सर्व शिकवलं, थोडं बोलून सोडून आज जाणार आहे, पण लाडके म्हटल्यापेक्षा एक चांगले शिक्षक, एक चांगले शिक्षक म्हणून ते आहेत आणि आम्हाला त्यांनी कधी एक चांगली गोष्ट शिकवली की पोलीस कार्यात असं वागायचं असं वागायचं, अशा गोष्टी करायच्या निलेश तशा गोष्टी करायच्या किंवा काही कोणत्या गोष्टीचा लोक करायचा नाही असं नाही करायचं तेवढं त्यांनी शिकवलं आणि एक चांगले शिक्षक म्हणून ते आमधून जात आहेत एवढं बोलून जाईल। एकाग्रता जी होती, चिकाटी जी होती त्या पद्धतीने ते ह्या राजकीय
प्रत्येक गावामध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीने काम करू शकते. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की तत्वाला ते धरून असायचं. त्यांना कितीही काही सांगा तुम्ही, ते कायद्याला धरूनच असून मी त्यांचं नाही सांगा म्हणजे नाही सांगा. त्याच्यामुळे तुम्ही किती प्रयत्न करा, कसे सांगा, इकडनं प्रयत्न करा, तिकडनं प्रयत्न करा, किती मोठा कार्यकर्ता आला, जे काही नियमाप्रमाणे असेल, जे कायदेशीर असेल त्याच पद्धतीने होणार. आणि ते त्याला समजू सांगा की बाबा अशी अशी परिस्थिती आहे, अशामध्ये असंच होणार. जरी त्यांनी परत करून जरी फोन आणला तर ते त्यावेळेला काय मी भाषी असलो की जास्त बोलत नव्हतो, पण कोणावर अन्याय नाही केला नाही. जे काही हिंसर असेल त्या पद्धतीने त्यांनी फोन येईल. कशीही असो त्याच्यामध्ये प्रत्येक काही ना काहीतरी गुण असतात. हरवलेल्या प्रत्येक क्षणांना नव्याने जिंकावं आणि नीटनेटकापणा कसा असावा तो कदम साहेबांकडून शिकावा. कदम साहेबांकडून व्यक्ती कशी असो प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतं. कदम साहेबांकडून दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. एक, कागदपत्र गुन्ह्याचा तपास करीत असताना आपल्या पोलीस स्टेशनमध्ये मला आठवत नाही की त्यांच्यासारखे नीट वंचिंग आणि आपण म्हणतो फायलिंग त्यांच्यासारखं आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कोणीही चांगलं करत नाही. ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे, कारण ते शिक्षक होते आणि शिक्षकाच्या अंगी हा जो मूलभूत गुण आहे तो असतो, जवळजवळ प्रत्येक शिक्षकाच्या अंगी असतो. त्यातलेच कदम साहेब डिअर झालेलं होतं, त्या गोष्टीची छाप त्यांनी आपल्या पोलीस खात्यात सुद्धा पडलेली आहे. दुसरी गोष्ट, ती सवय मलाही आहे आणि त्यांनाही आहे, कुठलंही काम पेंडिंग ठेवता कामा नये. साहेबांचं कुठलंही काम पेंडिंग नसतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे बरेच जण तपासणी अधिकारी बरेच जण अधिकारी बदलून जातात, चरण एवढे मोठ्या धक्का ठेवतात, पंचनामे असतात, गुन्हे तसेच रायटरच्या अंगावर टिकलेले असतात, त्यांच्याकडे तर रायटरही नाही. पण साहेब बदलून चालले, परंतु त्यांच्या शेवटच्या दिवशी ते गुन्हे तपास आले तर ती शेवटच्या सह्याकडून चार्जशीटवर सह्याकडून त्यांनी दुसऱ्या तपासणी अधिकाऱ्यांकडे दिले आणि त्याचं ते पाहिलं. हेच नाही तर चार्जशीट टाकायचं आहे त्याचे जेवरॉक्ससुद्धा काढून त्यांनी माझ्याकडे जमा केले. ते कोणावर दडपण पडले नाही, कोणाच्या अंगावर फेकून जात नाही. हे दोन तीन गोष्ट त्यांच्याकडून मला शिकायला भेटले आणि पुढील जीवनामध्ये त्यांना चांगल्या कामासाठी चांगले आहेतच. ते अगदी नोखे आलेले होते, कुठलेही तपास केलेले नाही होते, परंतु चांगले चांगले जे तपासी अधिकारी असतील त्यांच्यापेक्षा उत्तमरित्या तपास साहेबांना तर पोस्को आणि 377 कोणी हातखंडा चालू लागली. सगळ्यात जास्त पोस्कून 377 त्यांनी गेलेले आहेत. असो तरी भविष्यामध्ये रावेर हे कम्युनिटी जी आहे तिथं सगळ्या प्रकारची कम्युनिटी आहे त्या ठिकाणी. एच एम चा प्रकार सुद्धा जास्त आहे, हेवी पोलीस स्टेशन आहे, तिथं मी माहिती काढली. संजय पाटील अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंगळे साहेब, माझे सिनियर ऑफिसर काळे साहेब पाटील साहेब, स्टाफ आणि पत्रकार. बदली हा निसर्गाचा नियम आहे, जीवनाचा नियम आहे आणि बदल हा पहिलाच आहे. बऱ्याच जणांनी मला असं म्हटलं की विनंती बदली का केली. जरी मी विनंती बदली केली नसती तरी आता मी सभेच्या अनुषंगाने माझी बदली झालीच असते. त्यावेळी गैरसोय होण्यापेक्षा मी सोयीचं पोलीस स्टेशन घ्यावं असं मला हे होतं. परंतु आता एस पी साहेबांनी म्हणजे वास्तविक मी विनंती बदली करताना 40 पकडते पोलीस स्टेशन दिले होते, परंतु साहेबांनी माझी रावायला केली बदली. हरकत नाही, मी इथं 3 झालं आधी पोलीस स्टेशन आणि त्यानंतर आता लांबणे पोलीस स्टेशनला माझे 2 झाले. पोलीस खात्यात तर मी योगायोगाने चालवतो, कारण माझं कुटुंब बऱ्यापैकी सगळेच पोलीस खात्यात आहे. त्यामुळे मलाही वाटायचं की पोलीस खात्यात यावं, परंतु माझी तब्येत एकदमच वीक होती. मी पोलीस भरतीला पण 2-3 गेलो. वयाच्या 18 आणि 19 या 2 मी पोलीस भरतीला 2 गेलो. मी पुणे शहरला एकदा गेलो होतो आणि त्यानंतर पुणे ग्रामीण 2 पोलीस भरती केली. परंतु म्हणजे रनिंगचा ॲटमसुद्धा मला करता आला नाही, चेस्टमध्ये बाहेर काढलं होतं. पण तरी नंतर DED झालं होतं पूर्ण, शिक्षक झालो. शिक्षक असताना मी MPSC राज्यसेवेचा अभ्यास केला दुर्दैवाने 2013 आणि 2014 सलग 2 राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देऊन देखील मला पोस्ट प्राप्त झाली. आणि त्याच वर्षी PSIची पोस्ट ही विना सायस मिळून गेली होती. आणि मग त्यांच्याचं म्हणणं होतं की माझं तर तसं पोलीस खात्यात यायला निगेटिव्हिटी होती. मी असं समजून चालत होतो की कालावधी भरपूर होता माझ्याकडे, अभ्यास आणखी करावा, कारण
काही गोष्टी नशिबानेच मिळतात. त्यांच्या विनंती केल्यामुळे मी पोलिसात आलो. आल्यानंतर पौरला एक वर्ष प्रोबेशन म्हणून केलं होतं. पौर सिगरेट पोलीस स्टेशन असल्यानं त्याशिवाय लॉ ऑर्डरचे प्रश्न जास्त असल्यामुळे गुन्ह्यांची तपास त्या मार्गाने खूपच कमी झाली. त्यामुळं जेव्हा मी जामनेरला आलो तर सगळे गुन्हे जे होते सगळे गुन्हे अर्ज सगळे प्रकार निर्माण नवीन, परंतु तुमची सगळ्यांची साथ असल्यामुळं मी कुठं चाडत नाही. मी इथं आल्यानंतर केशव पात्रम साहेब, कातकडे साहेब, नजीर शेख साहेब, प्रताप शिकारे साहेब, इंगळे साहेब, माझ्यासोबत काम करणारे पदर ऑफिसर काळे साहेब, माधुरी बोरसे मॅडम, विकास पाटील साहेब, आलोने मॅडम, हे सगळे जे अधिकारी होते सगळे सिनियर होते माझ्यासाठी. आणि ह्या सर्व लोकांचं मी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मला कोणत्याही गुन्ह्याचं मार्गदर्शन करताना कोणताही संकोच वाटत नव्हता. म्हणजे जे सिनियर आपले हवलदार जमादार आहेत, राठोड दादा असतील, माळीदादा असतील, त्यानंतर कुमार दादा, चव्हाण दादा जे इथं आहेत हे सगळे आमदार, शिवाय जे बदलून गेले रिटायर झाले पांडुतादे आणि सुरवाडे आवदार, त्यांचंसुद्धा मला खूप मोलाचं मार्गदर्शन लागलं. आणि त्यामुळं मी गुन्ह्याचा तपास पूर्ण करत गेलो आणि चांगला तपास करता आला. एक दोन गुन्ह्यात एक गुन्ह्यात कन्व्हिक्शन लागलं, एक दोन गुन्हे कन्व्हिक्शनचे आहेत चालू केसेस. हे सगळं घडलं ते तुमच्यामुळं घडलं. प्रत्येक वेळी मी जे सांगितलेले काम असतील ते हवलदार जमादार तर माझ्या तपासात सोबत असायचेच नाही, परंतु प्रत्येक काम सांगण्याच्या अगोदर किंवा सांगितलं की तात्काळ करणारे अमोलकर दादा असतील, अमोल बंजारे, अमोल गुगे, निलेश प्रदीप, मनोज संदीप, राहुल पाटील, हे सगळे विशेषतः तुषार पाटील जे म्हणजे कामं सांगितलं की तात्काळ करायचे. त्यामुळं मला बरंचसं म्हणजे तुमच्यामुळं मला वारंवार असं दोन वर्षात वाटलं की मी पूर्ण पोलीस स्टेशनचाही अभ्यास केला होता किंवा बाहेर जेव्हा बंदोबस्ताच्या निमित्ताने बाहेर जायचो तेव्हा माझ्या लक्षात यायचं की जांभेरचा जो स्टाफ आहे बाहेरचं वातावरण सोडता जांभेरचा जो स्टाफ आहे तो एकदम कॉपरेटिव्ह असं मला वाटलं. म्हणजे एकही असा व्यक्ती नाही की ज्याला दुर्लक्षित करता येईल असा एकही घटक आपल्या पोलीस स्टेशनला. साईड ब्रँचचे आपल्या पोलीस स्टेशन साईड ब्रँचचे राठोड दादा असतील, सुनील माळी दादा असतील, कुमावदादा प्रदीप आणि जे हजेरी मास्टर वगैरे जे असतील त्यांनी पण वेळोवेळी मला सहकार्य केलं. इव्हन पोलीस स्टेशनला नसलेले आपले पाटील दादा, रशीद मामू, नथू बाबा, आपले पत्रकार बांधव यांनी सुद्धा मला नेहमी म्हणजे निगेटिव्हिटी कधी त्यांनी दाखवलीच नाही. त्यामुळे मला हे दोन वर्ष कसे गेले हे समजलं नाही. शेवटच्या काही घटना तीन महिन्यात काही ठराविच्या घटना होत्या त्यामुळे माझी थोडंसं विनंती बदलीकडे ओढा वाढला. परंतु मला काय असं वाटलं नाही की जामनेर पोलीस स्टेशनला मी कधीच त्याबद्दल दोष देणार नाही. ती भौतिक परिस्थिती माझ्या मनाप्रमाणे माझ्या मनामुळं किंवा माझ्या स्वभावामुळं ती घडली असावी. तरी तुम्ही जे दोन वर्ष मला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील मी आभार मानतो. काम करत असताना काही चुका घडल्या असतील तुमच्याकडून किंवा काहींच्या मी नोंदी घेतल्या असतील, काहींना मी बोललेलो असेल, ते आपण कामकाजाच्या हेतूने की घ्यावं त्यातून कोणताही द्वेष बाळू नये ही मी अपेक्षा करतो. आणि इथं जसे दोन वर्षे गेले तसेच मला रावेरलाही जावे आणि इथून पुढेही जावं अशी मी अपेक्षा करतो. आपण मला जसं सहकार्य केलं तसंच भविष्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मी समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना विकराल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्वांचे ज्यांचे नावही घेतले नसतील त्यांचे धन्यवाद. कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आपण निरोप समारंभ आयोजित केलेला आहे. जसे आपल्या पोलीस स्टेशनचे ए साहेब कदम साहेब, काळे साहेब, पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व कर्मचारी बंधूंनो, कोणतीही नोकरी लागल्यानंतर नोकरीमध्ये बदल्या होत असतात. परंतु पोलीस खात्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या फार कमी कमी कालावधीमध्ये होत असतात आणि त्या बदल्याही फार कुठं ते कुठे होत असतात. फार फिरून आल्यानंतर मी ती फिरून आल्यानंतर आताही मला आठवतं माझी पहिली बदली आणि त्यावेळी मला दिलेला निरोप समारंभ. ते लोक मला परत आयुष्यात आतापर्यंत कधी दिसले नाही, फक्त फोनवर संपर्क होतो कधीतरी. पण त्यानंतर एकदा माणसाचं जे काही एक दीड दोन वर्षात आपण एकत्र काम करतो आपण फार नशिबाने एकत्र ठिकाणी आलेलो असतो. जगामध्ये भरपूर लोक आहेत, भरपूर त्यांची काही गिनती करणार नाही अशी, परंतु आपणही या ठिकाणी याच्या अगोदर मी तुम्हाला ओळखत नसेल तुम्ही मला ओळखण्यामध्ये
कदम साहेबला 30 वर्ष असेल हे तुम्हाला ओळखत नव्हते, आपण कोणीच एक माईक मला ओळखत नव्हतो, पण हा योगा योगा आपण सर्व या ठिकाणी आलो हे काहीतरी पूर्वजन्माचं आपलं काहीतरी संचित असेल की आपण या ठिकाणी येणार, 1-2 वर्ष राहणार आणि या कालावधीमध्ये एकमेकाशी एवढं निगडीत राहतो की आपण आपल्या कुटुंबातले जे नातेवाईक आहेत त्यांचे सुद्धा एवढ्या कमी संपर्क राहत नाही, तसे आपण एकमेकाच्या पोलीस खात्यामध्ये राहावं लागतं. किरणनाथ पोलीस खात्यात असं ती कल्पना आहे की पोलीस खात्यातील जेवढा वेळ आपल्या नोकरीमध्ये जातो तेवढा निश्चित वेळ आपल्या नातेवाईकामध्ये कुटुंबामध्ये आपण जात नाही. असो आज आपल्या पोलीस स्टेशनमधून कदम साहेब जात आहेत. आता ही एक दोन प्रकारची बाजू आहे, एक त्यांचा विरह ही हे एक जाणवतं आणि दुसरं की ते त्यांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी भावेला जात आहेत ही एक एक जमीची बाजू आहे. अशा एक दोन नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आजची घटना आहे. कदम साहेबाच्या बाबतीत सांगत झालं जवळपास मला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या 1 वर्षाच्या कालावधीमधून त्यांच्याजवळ बघितलं तर फार कागदाची फार जबाबदारी घेणारा व्यक्ती, कागद हातात आल्यानंतर जोपर्यंत त्या कागदाचं त्या डायरीचं विस्फोटन होत नाही तोपर्यंत ते निश्चित बसणार नाही. याला विचार त्याला विचार नाही समजलं तर 2 वेळा विचार आणि 4 वेळा, परंतु त्या कागदामध्ये अंगावर कागद पडल्यानंतर त्याची जबाबदारी घेऊन तो कागदाचं डिस्पोजल कसं करता येईल हे या माणसातून बरोबर शिकण्यासारखं आहे आणि भविष्यात ते खूप मोठी होईल. थोड्या वेळात थोड्या मार्कात त्यांचं UPSC यावेळेचा चान्स हुकला निश्चित आपण ईश्वर त्यांनी त्यांच्यावरती त्यांच्यासाठी प्रार्थना करू की भविष्यात येणाऱ्या UPSC एक्झाममध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन ते वरच्या पदावर जातील आणि आपला त्या फार मोठा गर्व होईल, अभिमान वाटेल की कदम साहेब आमच्या इथं होते आणि आज कोणत्या पदावर पोहोचलेले आहेत. आपण निश्चित त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटू शकतो आणि आपल्याला ते आयुष्यभर आपल्याला त्यांच्याविषयी गर्व राहील. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.